भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादांचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तूर ऊस बाजरी खरेदी आणि कर्जमाफी हे विषय आता बंद करा अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा चालवला. एवढंच नव्हे तर तूर खरेदीला पुन्हा परवानगी दिल्यानंतरही दानवेंच्या मनात शेतकऱ्यांबाबत कमालीचा राग असल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आलं. शेतकऱ्यांबाबत यापुढे प्रश्नही विचारू नकासा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना भरला. दानवे साहेब, शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर निदान शिव्या तरी देऊ नका. मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये. या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणलं जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं. म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली. त्याला रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा बावीचा का? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ते आम्ही पाहू. सगळी 1,00,000 टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा. तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले. तू जास्त पेपर वाचतो का? रावसाहेब दानवेंचा पुन्हा तोल ढासळलेला त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतंय. शेतकऱ्यांनो रडे धंदे करू नका, तुरीचा विषय काढू नका पुन्हा अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही सुनावलेलं आहे. रावसाहेब दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचंही दिसून येतं आहे. पुन्हा तुरीचा विषय काढू नका, तूर कापूस खरेदी अशा प्रकारच्या बाबतींमध्ये सतत रडगाणं सुरू असतं शेतकऱ्यांचं, ते बंद करा असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे. दानवे साहेबांचा शेतकऱ्यांवरचा हा राग नेमका कशासाठी? पुन्हा एकदा ऐकूया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले. मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये. या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणलं जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं. म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली. त्याला रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा बावीचा का? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ते आम्ही पाहू. सगळी 1,00,000 टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा. तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले. तू जास्त पेपर वाचतो का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.